मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना वीज दरात सवलती देण्याचे शिंदेंचे आश्वासन. यश बोरकर हत्याकांडमधील आरोपीला फाशीऐवजी जन्मठेप. नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केली फाशीची शिक्षा. आणि दारू पिऊन एकटा सोडून गेल्याचा वाद, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणार असून शेतकऱ्यांना वीज दरात सवलती देखील देणार आहेत. मराठवाड्यात हळद संशोधन केंद्राला 100 कोटींची तरतूद मिळाली, तर गणपती उत्सव आणि दहीहंडीमधील क्षुल्लक कारणामुळे केस आहेत, या मागे घेणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तिथला विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. आमचे आमदार तिथे रायमुलकर जे आहेत त्यांचा सातत्याने पाठपुरा होता. खासदारांचा देखील सातत्याने प्रतापराव जाधव यांचा पाठपुरा होता. त्याला देखील 359 कोटी रुपयाला शासनाने मान्यता दिलेली आहे. असे अतिशय महत्त्वाचे मोठे निर्णय या आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेले आहेत. त्याचबरोबर गणपती उत्सव आणि दहीहंडी उत्सवामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या अगदी क्षुल्लक कारणामुळे केसेस झालेले आहेत, त्या केसेस देखील मागे घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. आणि करोना काळामध्ये देखील अनेक लोकांवर, त्याच्या विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, अशा अनेक लोकांवर ज्या केसेस झाल्या आहेत त्या देखील मागे घेण्याचा तपासून निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे निर्णय आम्ही शासनाने घेतलेले. पोलीस वसाहतींच्या बाबतीमध्ये देखील एक महत्त्वाची बैठक झाली. DCM साहेब आणि मी आणि पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, म्हणजे चीफ सेक्रेटरी होते, अतिरिक्त मुख्य सचिव गृह होते, DG होते, पोलीस आयुक्त होते, संबंधित सर्व मुंबई महापालिकेचे आयुक्त, MMRDA आयुक्त, सर्व म्हाडा, SRA सगळेच अधिकारी या ठिकाणी होते. मी स्वतः काल एका बोरिवलीच्या पोलीस वसाहतीमध्ये जाऊन स्वतः पाहणी केली होती. परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे पोलिसांच्या घरांची. आणि मुंबईमध्ये जवळपास 50,000 जास्तीचे पोलीस कर्मचारी आहेत आणि राज्यभरामध्ये जवळपास 2.5 लाख ही सर्व्हिस क्वार्टर्स पोलिसांना घरांची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे आणि पोलिसांच्या घरांसाठी एक सर्वकष आराखडा, एक मास्टर प्लॅन, ॲक्शन प्लॅन या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. विविध योजनांमधून आपण पोलिसांना जी घरं आहेत ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. आणि त्या दृष्टीने अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. हा मोठा निर्णय पोलिसांसाठी आम्ही घेतला आहे. पोलीस हा रस्त्यावर कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करत असतो, आपल्या कुटुंबियांपासून दूर. सण उत्सव, ऊन वारा पाऊस या सगळ्यामध्ये दमानं बाळगता तो काम करतो, त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची चिंता सतावू नये, राहू नये म्हणून शासन पूर्णपणे पोलिसांच्या घराबाबतीमध्ये गंभीर आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे नागपूर शहरातील सुमारे 6 लाख घरांवर तिरंगा फडकविण्याचे लक्ष आहे. याबद्दल नियोजन करण्यासाठी मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी बुधवारी 27 जुलै अधिकाऱ्यांची बैठक मनपा मुख्यालयात घेतली आहे.
या बैठकीत नागपूर शहरातील मनपा शाळा, खासगी शाळांचे 4 लाख विद्यार्थी हर घर तिरंगा अभियानात सामील होणार, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सुद्धा स्वस्त दरात झेंडा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच शहरातील प्रमुख 75 चौकात रोषणाई सुद्धा करण्यात येणार आहे. मनपाच्या या पुढाकाराला साथ देत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, नागरिक सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वातंत्र्याच्या गौरवशाली हर घर तिरंगा अभियानात सामील व्हावे असे आवाहन मनपाचे आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी केले आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री दीपक कुमार मीना आणि श्री राम जोशी, मुख्य अभियंता श्री प्रदीप खवले, उपायुक्त श्री रवींद्र भिलावे, उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महल्ले, उपायुक्त श्री विजय हुमणे, उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री अशोक पाटील, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री अजय मानकर, डॉक्टर श्वेता बॅनर्जी, सोनाली चव्हाण, कमलेश चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीती मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, गणेश राठोड, श्रीमती किरण बागडे, क्रीडा अधिकारी श्री पियुष अंबुलकर आदी उपस्थित होते. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. मोहन भागवत 29 जुलै रोजी मोफत ब्लड मॅच ॲपचे उद्घाटन करणार आहेत. थॅलिसिमिया आणि सिकल सेल हे गंभीर आजार आहेत. थॅलिसिमियाग्रस्त रुग्णांना दर 15 ते 20 दिवसांनी रक्त द्यावे लागते आणि आयुष्यभर महागडी औषधे घ्यावी लागतात. याबाबत पत्रपरिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे. सिकल सेल आजाराने ग्रस्त रुग्णांना हातपाय आणि अंगात दुखत असल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागते आणि काही वेळा रक्त द्यावे लागते. थॅलेसिमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया गेल्या 25 वर्षापासून या आजारांवर उपचार आणि प्रतिबंध यासाठी मोफत काम करत आहे. संस्थांद्वारे नागपूर शहरात थॅलेसिमिया आणि सिकल सेल केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये थॅलेसिमिया आणि सिकल सेलच्या रुग्णांना मोफत सल्ला, मोफत रक्त संक्रमण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत औषधेही दिली जातात. हे रोग अनुवंशिक रोग आहेत जे पालकांकडून मुलांकडे जातात. म्हणूनच लग्नाआधी प्रत्येक मुलामुलीमध्ये थॅलेसिमिया किंवा सिकल सेल नसल्याची खात्री करून घ्यावी. संस्थेने एक अनुवंशिक डिजिटल ॲप तयार केले आहे ज्यामध्ये सिकल सेल आणि थॅलेसिमियाच्या अहवालाची नोंद केल्यानंतर त्याच्या थॅलेसिमिया आणि सिकल सेल स्थितीबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. आगामी काळात त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते याचीही माहिती मिळणार आहे. त्यासोबतच त्याला कोणत्या जोडीदाराशी लग्न करायचे आहे आणि कोणाशी करायचे नाही याचीही माहिती दिली जाईल. या ॲपच्या माध्यमातून तुमच्या भावी आपत्त्याला थॅलेसिमिया आणि सिकल सेल या गंभीर आजारांनी ग्रासलेले नाही हे कळू शकते. आपल्या देशात थॅलेसिमिया आणि सिकल सेलचे लक्षण असलेले 5 कोटीहून अधिक लोक आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सहजानंद प्रसाद सिंग हे प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमात थॅलेसिमिया रुग्ण, सिकल सेल रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय तसेच देशभरातील सेवाभावी डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. देशभरातून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टर आणि मान्यवरांचे कार्यक्रमानंतर श्री मनोजजी भागवत यांच्याशी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. देखिए, थैलेसीमिया और सिकल सेल ये बीमारियाँ, गंभीर बीमारियाँ हम सब जानते हैं. थैलेसीमिया खास करके जिसमें बार बार ब्लड देने की ज़रूरत पड़ती है. सिकल सेल ऐसी बीमारी है जिसमें इतना शरीर में दुखता है कि उसको कई बार उस पेशेंट को और बच्चों को एडमिट होना पड़ता है. और यह बीमारियाँ जो है वो आनुवंशिक बीमारियाँ हैं, यानी माता पिता से बच्चे में आती है. और इस कारण इन बीमारियों को पूरी तरीके से हम रोक सकते हैं. इन बीमारियों को रोकने के लिए जो है वो बहुत ज़रूरी है कि हम सभी की थैलेसीमिया माइनर और सिकल सेल ट्रेट की जांच सबकी होनी चाहिए. और हम लोगों ने एक प्रयास ऐसा अभी किया है जिससे हम इस बीमारी पर रोकथाम लगा सकें, जिससे कि हम यह चाहते हैं कि हमारा देश जो है वो सिकल सेल और थैलेसीमिया मुक्त हो. और यह जो एप्लीकेशन हमने जो तैयार की है, डिजिटल एप्लीकेशन, वो ऐसी ही एप्लीकेशन है जो इसी योजनाबद्ध है, जिसमें कि हम यह करेंगे कि कोई भी व्यक्ति जो है उसका जैसे ही रिपोर्ट इस ऐप में डालेगा, वो उदाहरण के तौर पर अगर वो AS डालता है तो उसको सारी जानकारी मिल जाएगी, उसको एक ऑडियो मिल जाएगा कि आपको जो प्रॉब्लम है वो कितना तक का प्रॉब्लम है, आपको बीमारी है या नहीं है, और अगर आप शादी किससे कर सकते हैं, किस पैटर्न वाले इस व्यक्ति से कर सकते हैं, क्या आप शादी नॉर्मल से कर सकते हैं, क्या AS से कर सकते हैं. अगर आप AS से करेंगे तो आपके बच्चों में SS यानी कि सिकल सेल होने की संभावना कितनी होगी, तो ये सारी जानकारी इस ऐप के द्वारा मिलेगी. इसके बाद इस ऐप में जो है वो मैचिंग भी किया जा सकता है, यानी आप जो आपकी जो रिपोर्ट है वो आप समझो कोई लड़का है, वो किसी लड़की से शादी करना चाहता है, वो अपनी सिकल सेल और थैलेसीमिया की रिपोर्ट जो है उसमें फीड करेगा. उसके बाद में उस लड़की की रिपोर्ट जैसे ही फीड होगी
ऑटोमेटिकली उसको रिजल्ट आ जाएगा कि आप इस प्रकार से शादी करेंगे तो ये तकलीफ हो सकती है, मतलब आपको ये प्रॉब्लम आ सकता है, तो आपको शादी करना रिकमेंडेड है या नहीं है। तो इस प्रकार से हम यह ऐप के द्वारा, यह यूनिक ऐप है, पूरे देश में पहली बार बना है, और यह जो ऐप है इसका उद्घाटन जो है वो माननीय सरसंघचालक जी मोहन जी भागवत उनके हाथ से होगा। हमें बहुत खुशी की बात है कि वो इस कार्यक्रम में आ रहे हैं, क्योंकि हम चाहते हैं कि थैलेसीमिया और सिकल सेल इन बीमारियों को रोकने के लिए यह इसकी जानकारी और इसकी अवेयरनेस जो है वो पूरे देश भर में और विश्व भर में जाए। और मोहन जी जब इस कार्यक्रम में आएंगे तो निश्चित तौर पर यह जानकारी पूरे विश्व में और पूरे देश में जरूर जाएगी। इस कार्यक्रम में जो इंडियन मेडिकल एसोसिएशन के नेशनल प्रेसिडेंट है, राष्ट्रीय अध्यक्ष हैं, वो भी इस कार्यक्रम में, सहजानंद प्रसाद सिंह जी वो भी इस कार्यक्रम में शामिल हो रहे हैं। हमने वीकेबी न्यूज साठी कैमेरा पर्सन रोशन बोकड़े सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। नागपुरातील यश बोरकर या चिमुकल्याचे अपहरण करून खून करणाऱ्या संतोष कवळे 20 याची फाशीची शिक्षा नागपूर उच्च न्यायालयाने रद्द करीत फाशीऐवजी जन्मठेपेची सुधारित शिक्षा सुनावली आहे। हा निर्णय बुधवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि गोविंद साणप यांनी दिलाय। कुश कटारिया, युग चांडक या बालकांच्या अपहरण आणि खुनाने नागपूर शहर हादरले होते। याच मालिकेतील एक दुर्दैवी घटना म्हणजे यश बोरकर हत्याकांड होय। जिल्हा व सत्र न्यायालयात 2018 मध्ये या बहुचर्चित हत्याकांडाच्या प्रकरणातील आरोपी संतोष कावळे याला फाशीची शिक्षा सुनावली होती। ही शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्यात आले होते। आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते। उच्च न्यायालयाने बुधवारी कायदेशीर बाबी लक्षात घेता आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करीत सुधारित जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 11 जून 2013 रोजी खापरी परिसरात यश बोरकर हत्याकांड घडले होते। संतोष कावळे याची आई आजारी होती, त्याला आईच्या उपचारासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती, त्यामुळेच त्याने यशच्या अपहरणाची योजना आखली। यश 5वीला विद्यार्थी होता, तो मित्रांसोबत खेळत असताना वडिलांनी त्याला बघितले होते, पण सायंकाळ होऊनही यश घरी परतला नाही। रात्री 10 वाजता यशच्या वडिलांना फोन आला, 2 लाख रुपये दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली। अनेकांनी यशला संतोषसोबत बघितले होते, त्यामुळे पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली। अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। यशने अपहरण केल्यानंतर संतोष याला घरी घेऊन गेला। सायंकाळी संतोष त्याला मिहान परिसरात घेऊन गेला, नाल्यात बुडवून दगड डोक्यात घालून त्याचा खून केला। मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो घरी परतला। पोलिसांनी संतोषला अटक करून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत।
एक जानेवारी ते 27 जुलै या 7 महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण 37 हत्यांच्या घटना घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी 5 ते 6 हत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडलेली नाही आहे. मात्र त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हत्यांच्या घटनांचा आकडा 10 कमी झाला असला तरी 7 महिन्यात 37 हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकेकाळी बुद्ध धम्माची शिक्षा घेतली म्हणून चर्चेत असणारे नागपूर शहर आता विश्वाच्या पटलावर गुन्हेगारीची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नागपुरात अनेक पोलीस आयुक्त आले आणि गेले, पण सर्वांची एकच इच्छा होती की नागपूरला क्राईम फ्री सिटी करावी. अनेक जण काही अंशी यात यशस्वीसुद्धा झाले, पण कालांतराने मात्र परिस्थिती जैसे थे होत गेली. उपराजधानी नागपूर शहरात गुन्हेगारी विश्वाची राजधानी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झाली आहे. दर महिन्याला 8 ते 10 हत्येच्या घटना नागपुरात घडत असतात. त्या हिशोबाने सरासरी 100 हत्या होतात. मात्र यावर्षी या आकड्यात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 27 जुलै या 7 महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण 46 हत्यांच्या घटना घडल्या होत्या. नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या 5 घटनांची नोंद आहे. त्यातही फेब्रुवारीमध्ये एकही हत्या झालेली नाही. मात्र मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती. एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक 11 हत्येच्या घटना घडल्या होत्या. जानेवारी महिन्यात 5, फेब्रुवारीमध्ये 0, मार्च महिन्यात 11, एप्रिल महिन्यात 4, मे महिन्यात 6, जून महिन्यात 4, तर सुरू असलेल्या जुलै महिन्यात आतापर्यंत 7 हत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका घेऊन शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यासुद्धा केलेल्या आहेत. शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा, असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे आधीच दणाणले आहेत. त्यातच आता 7 महिन्यात 37 हत्या झाल्याचा आकडा पुढे गुन्हेगारांपुढे विशेष लक्ष दिले जात आहे. एकंदरीत पोलीस खाते पूर्ण जोमाने गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यास प्रयत्नरत आहे. पण आता सर्वसामान्य जनतेलाही यात एक सुजाण नागरिक असल्याचा परिचय देण्याची वेळ आली आहे. जर नागपूरकरांनी पोलीस विभागाला योग्य मदत केली तर नागपुरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे अत्यंत सोपे आणि सहज शक्य आहे. डेस्क रिपोर्ट, वीकेबी न्यूज. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांद्वारे शहरात अन्न पुरवठा होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलाही कंट्रोल नाही. कुठल्याही अधिकाऱ्यावर ज्या पद्धतीचं त्यांच्याकडे शहरामध्ये अन्न पुरवठा करायचं काम होतं पण त्या पद्धतीनं होऊन नाही राहिलं. प्रत्येक रॅशनच्या दुकानामध्ये रॅशन नाही असंच होते आणि गरिबांना ते रॅशन मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे शहराचे पदाधिकारी, प्रदेशचे पदाधिकारी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. आम्ही त्या इथे आपल्या महाराष्ट्र शासनामधले जे झोपी गेलेले अधिकारी आहेत, तिथे मंत्री नसल्यामुळे जे ज्या पद्धतीनं अधिकारी जे कारभार चालवत आहेत त्याच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन करत आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांना, गरिबाला कुठल्याही पद्धतीचं अन्न मिळत नाही आहे, धान्य मिळत नाही आहे, त्याच्यासाठी आम्ही ह्या एल्गार आपण पुकारलेला आहे. चौघांनी दारूचे व्यसन केले आणि आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान एकाने दुसऱ्याला फोन करून मला एकट्याला सोडून तू कसा काय निघून गेला अशी विचारणा करत वाद केला. हा वाद पुढे विकोपाला गेला आणि व्यक्ती त्याच्या घरी आपल्या अल्पवयीन भावासह त्याच्या घरी धडकला. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजारी भांडण सोडवण्यासाठी आले. मात्र आरोपीने त्याची कॉलर पकडून जोरात खाली पाडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पार्डी पोलीस ठाणे परिसरात घडलेल्या घटनेत एका अल्पवयीनसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आंबेनगर पारडी येथील रहिवासी मुकुंदा श्रीराम मते, वय वर्ष 39, विजय गुल्हाणे, युवराज वैद्य, गुड्डू निर्मलकर यांनी कळमना भागातील एका वाईन शॉपमधून दारू विकत घेतली. या ठिकाणी बसून चौघांनी दारूचे सेवन केले. यानंतर मुकुंदामध्ये आपल्या घरी निघाला. घरी पोहोचल्यावर आपला शेजारी नेमलाल गडे, वय वर्ष 58, याच्यासोबत त्याने मांस शिजवणे सुरू केले. या दरम्यान गुड्डू निर्मलकर याने मुकुंदाला फोन करून तू मला एकटा सोडून कसा निघाला म्हणत वाद सुरू
सुरू केला, तसेच थांब तुझ्या घरी येतो म्हणून धमकावले। काही वेळात गुड्डू आपल्या अल्पवयीन भावासह मुकुंदा मतेच्या घरी पोहोचला। दोघा भावांनी मतेच्या घरात घुसून कॉलर पकडून त्याला खाली पाडले। या दरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी नेमलाल गडे आला। त्याने दोघांचे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला, मात्र गुड्डूने नेमलालचीही कॉलर पकडली आणि त्यालाही खाली पाडले। यानंतर त्याच्या छातीवर लाथांनी मारणे सुरू केले आणि नंतर दोघांनी बाईकवरून पसार झाले। मुकुंदाने खाली पडलेल्या नेमलालला बघितल्यावर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले। दरम्यान डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता। दिनांक 26/7/2022 रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान आपले मुकुंदा श्रीराम मते आणि त्याचे अंबेनगर येथील त्याचे 3 मित्र हे SB टाउन येथील शेखर वाईन शॉप आहे, तिथं दारू पिण्याकरिता गेले। तिथं दारू पिल्यानंतर त्यामध्ये आरोपीसुद्धा होता विनोद उर्फ गुड्डू तोरण निर्मलकर। दारू पिल्यानंतर फिर्यादी मुकुंदा श्रीराम मते हे आपल्या घरी वापस आले। वापस येऊन घरी जे मृतक आहेत नेमलाल पतिराम गडे हे सुद्धा त्याच्या मोहल्यातीलच आहेत, त्याच्यासोबत ते मच्छीची भाजी बनवित होते। तेव्हा त्या फिर्यादी मुकुंदा मते यांना आरोपीचा फोन आला विनोद उर्फ गुड्डू तोरण निर्मलकर याचा, का मला एकटा सोडून तू कसा काय घरी गेला, तू कैसा गया घर गया, अभी मैं आता हूँ तेरे को देख, असे म्हणून त्याचा जो लहान भाऊ आहे आरोपीचा शुभम उर्फ बापू तोरण निर्मलकर याला घेऊन तो मोटरसायकलवर आला आणि फिर्यादी मुकुंदा मतेच्या घरासमोर मोटरसायकल लावून त्याच्या घरी प्रवेश करून त्याला मारहाण केली आहे फिर्यादीला। आणि त्यानंतर नेमलाल पतिराम गडे आहेत हे त्यांचं भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालासुद्धा मारहाण करून खाली पाडले। त्या खाली पडते वेळेत जो मृतक आहे नेमलाल गडे याचा डोका भिंतीला आपटला आणि त्यामध्ये तो जखमी झाला। त्यानंतर त्याला आरोपी आहे विनोद निर्मलकर याने छातीवर लाथासुद्धा मारल्या आणि दोघेही भाऊ इथून पडून गेले। पडून गेल्यानंतर जो फिर्यादी आहे मुकुंदा श्रीराम मते हा उठून या मृतकची काही हालचाल होत नव्हती नेमलाल गडे याची, तर त्याला एका ॲटोमध्ये टाकून जे भवानी हॉस्पिटल आहे इथं घेऊन आले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक करून त्याला मृत घोषित केले आहे। तर याच्या फिर्यादीवरून आम्ही जे फिर्यादी आहेत मुकुंदा श्रीराम मते याच्या फिर्यादीवरून पोस्टे पार्टी येते अपराध क्रमांक 277/22 3/2/452/5/4/5/6/34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे दोन्ही आरोप या दोघांनाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत। मे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे। गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वार्टर्स परिसरात झाडाचे पुनरारोपण करण्यात आले असून उद्यान विभागाच्या या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण बी यांनी विभागाच्या चमूचे अभिनंदन केले आहे। 24 मे रोजी नागपूर शहरात जोराचे वादळ आले होते। या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या होत्या। मात्र यासोबतच झोनमधील गोरेवाडा तलावाजवळील क्वार्टर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले होते। सुमारे 150 वर्ष जुन्या या झाडाचा घेर 17 फूट एवढा आहे। या झाडाच्या पुनरोपणाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला। मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनरोपणाचे आवाहन स्वीकारले होते। उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या, मुळापासून वरती 20 फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली आहे। हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे JCB ने 25 फूट रुंद आणि 12 फूट खोल मोठा खड्डा खणण्यात आला आहे। झाडाचे यशस्वी पुनरोपण करून ते पुढे जगावे या दृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली आहे। खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले, यावेळी माती खत सर्व टाकण्यात आले होते। तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच। उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज। नमस्कार।